हरिओम माझं नाव कल्पना बच्चूलाल काळे जोगेश्वरी पश्चिम उपासना केंद्र माझा अनुभव माझ्या मुलाबद्दल आहे माझा मुलगा कॉलेजला असताना ना त्याची इंडस्ट्रील व्हिजिट जाणार हे होती नाशिकला आणि त्याला म्हणजे पहिलीच हे होती व्हिजिट होती त्याची पण त्या दिवशी काय झालं तो उठलाच नाही आणि त्याच्या सरांचा फोन आला अरे तो आलाच नाही अजून तो घाई नाही उठला ते बोलले नाही आता बस सगळ्या सुटल्या आहेत म्हणून तो एकदम अक्षरशः रडकून दिलाच आला आणि मी पण रडकून आले म्हटलं पहिलेच त्याची व्हिजिट आहे आणि पहिलाच असं झालं तर म्हटलं जाऊ दे काय बापूंची इच्छा असेल ती बापूंना सांग काय बापू तुमची इच्छा असेल तर झालं तो परत असं बसला तेवढ्यात लगेच त्याच्या सरांचा फोन आला अरे तू ये बस आहेत ना हे बस बंद खराब झाली बंद पडले तोपर्यंत तू ये तो कॉलेजला पोचेपर्यंत अंधेरी ते बोरवली तो बोरवलीला पोचेपर्यंत त्याची बस सुरूच झाली नाही जेव्हा तो बोर पोचला बोरवलीला त्याच्यानंतर ती बस सुरू झाली हा एक माझा पहिला अनुभव म्हणजे बापूंची इच्छा होती की नाही ती विजिट करावी म्हणून दुसरा माझा अनुभव माझ्या मिस्टरांबद्दल आहे माझे मिस्टर हॉस्पिटलला असताना ना चाळीस म्हणजे हॉस्पिटलला होते ते पडले होते ना तर ट्रॅक्शन लावलं होतं चाळीस दिवस म्हणजे हालचाल त्याला करताच त्यांना करताच येत नव्हती पण एवढं असूनसुद्धा आहे ना चाळीस दिवस माणूस न उठा सुद्धा आहे ना कधी त्यांच्या पाठीला बे बेडसोल कधी झालाच नाही आहे कारण मी ना पावडरमधून ना उद्या मिक्स केली होती त्या डॉक्टरना पण एवढं आश्चर्य वाटायचं ना, ना की लोकं चार दिवस आठ दिवस झोपले तरी लगेच त्यांना बेडसोल होतात जखमा होतात पण बापूंच्या उदीने बापूंच्या आशीर्वादाने त्यांना कधीच बेडसोल झाला नाही की कधीच म्हणजे त्यांना डायबिटीस असतानासुद्धा कधीच कुठली जखम झाली नाही हा माझा दुसरा अनुभव होता हरिओम श्रीराम अंबज्ञा